घडलं काय? पहिला दुसरा दुर्करी, तिसरा जाऊन धर्मधरी, म्हणून तीन नवरे जमले. मग थोडं घडलं काय? चौधरीचा चांदवा मागुणा पाचवा, चौधरीचा चांदवा मागुणाला पाचवा, सात जणातून तर हा म्हणे आठवला. आता सात जणातून माझ्या समोर उभे, कोणाच तिळभर चुक नाही, सगळे सारखे एकच कलरची. आता आता आला ना सातवा साडू, अगं आमच्यात निकाल लागला, तुम्ही कोण लाग ना खूप राहिली, एक तर तुमचं तीळ फुट ना की त्या हनुमान स्वांडावानी, आमचं जमान तुमचं कुठं जमून राहिले, यांच्यात मारा फोकस साडूवर आपले खुश काय, आज कसं खुश झाला, आमचंच मांडणं चालू आहे. आमच्या नाकल लहान असून आम्हाला बरं या पाहुण्याला घ्या. आता मला काही कोणीच ओळखय ना, माझ्या पुढेचा मोठा प्रश्न पडला. चापलो नाकाला नाही तलवार धार काढेल नाकाची साधारण नळ काढून मग पुढं घडलं काय? आठवा नववा दुर्करी तव्हा जाऊन धर्मधरी, आठवा नववा दुर्करी तव्हा जाऊन धर्मधरी, अकरा बारा नवरे मिळाले मौन झाली बावरी, अकरा बारा नवरे मिळाले मौन झाली बावरी, अकरा बारा नवरे मिळाले मौन झाली बावरी. अकरा जणच काही मनावर मग घेऊ मग पाय विचार करू काय, मग तुला लग्नातली वळखण सांगू का? आपण दुसऱ्या दिवशी सुपारा सोडल्या होत्या, मग मी चिमटा घातली घातल्या मोकळ्यानात केलं काही द्याना काही द्यानात नाही. आणि मी तुला आंतरपाटातून पाहिलं होत, मला आंतरपाटातून यायचे अकरा जण आहे ना कोण पाहिलं होत, अजून कोण सांगू का? आणि काय रे, आणि काय कशाच काय, मी तुझं नाव घेतलं होत. काय नाव घेतलं होत? काय नाव घेतलं? तू माझं नाव घेतलं होत. मी पण नाव घेतलं होत. मग मी यायचं पण घेतलं होत काय कोण, तुला काय काय कोणा सांगाव, मी तुझं नाव घेतलं होत बर का, आडबीत पडबीत, पडबीतीला दरवाजा, दरवाज्याला कडी कोंडा, कडी कोंड्याला सोन्याची कुलूप, सोन्याच्या कुलपाला चांदीची किल्ली, चांदीच्या किल्लीला मोमो साज, मोमो साजाला हातगाडी, हातगाडीत बसली आपल्या दोघांची जोडी. मी पुढं काय काय माहिती नाही ओळखेत पुढं काय, आता एवढं बारा नवरे तू नाही बिने हा म्हणून तू म्हणला. मग गवळीला आठवण आली, बारा नवरे सारखेच असं घडू शकतं कसं? मग गवळीला एक दिवस मी कृष्णाला बोलले होते, दोन आयाचा दोन बापाचा निश्चित या भगवंताचीच काहीतरी करणे असायला पाहिजे. देवा
कोणती भीड? काहीतरी चमत्काराच्या हा चमत्कार येते आम्हाला. आम्ही आमच्या बाय बायको सापडत आलो. केवढी बाऱ्या नवरी येणं काही शक्य नाही. हे काही मानवाकून होऊ शकत नाही. मग हा माझ तुला सांगू का मग काय? अवघे नवऱ्या ऋषिकेशी होते गौडानी पाशी. अवघे नवऱ्या ऋषिकेशी होते गौडानी पाशी. कसे भांडणात माणूस काही ना बोलून जात असत. माणसानं कधी विचार तुम्हाला त्यावेळेस एक शब्दानं काय लावून लागत असते. माणसाने विचार करायला त्याला जाते माफ करा चुकलं काय माफ करा काय तरुचं करा. शरण आलं त्याला मरण देऊ नये. मग मला बी काही राग शांत व्हायसाठी तुला माझं ऐकावं लागल. काय का माझ्या आहे ना एकशे एक वेळेस पाया पड तेव्हा नाही असं राईस प्लेट नाही माथा टाकायचा उभा राहायचं माथा टाकायचं बाप तर मग जायचं माहिती आपण किती स्पीड ना चालवतो कळवा काय गौर थापू राहिले का एक डोस काय का डोस का या फार व्हायचं एकशे एक वेळ झालं ना आता काय वाटलं थोडी एकदा खायचं की तुम्ही वर्ग आधी दोन हा डोका टिकून वर करायचं खाली का असं तीन 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 असं सात वेळेस राहिलं चार पाच मग पुन्हा डोकं मोजावं लागेल सहा सात आठ नऊ दहा अकरा. आता देवाची चाष्ट करशील का? मी कधीच चेष्टा करणार नाही. संकट पण एवढं दूर करा माझा नवरा मला ओळखून द्या आणि मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाते. माफ करतो दंड बी देतो देव आई सारखा असतो. देवाला वाटलं जाऊ दे शरण आली परंतु हिला अद्दल घडली पुरे झालं. मग देवाच्या कृपेने काय झालं लग्नाचा नवरा येऊन घ्याला तिला येऊन लग्नाचा नवरा येऊन घ्याला तिला